वर्ष झालं मला येऊन. तर त्याच्या आधी पण आम्ही ट्रीटमेंट घेतलेले आहेत, होमिओपॅथी वगैरे सगळं. ओके. आता आम्ही नागपूरला शिफ्ट झालो तर सरांकडे आम्ही 1.5 वर्षापासून येतोय. तर एट्रोपिक डर्मॅटायटिस आता त्याच्या बॉडीवर काही पॅचेस नाहीये, आणि जे ओल्ड होते जिथे ब्लॅकनिंग होतं ते पण रिकवर झालेलं आहे. सर्वात आधी जेव्हा तुम्ही आले होते तेव्हा कुठे कुठे होते त्याला पॅचेस? बॅक ऑफ थाय आणि बॅक ऑफ शोल्डर्स. ओके. म्हणजे साल पण पडायची का? नाही, फक्त पॅचेस होते. पॅचेस होते, फक्त पॅचेस. आणि इचिंग होतं. इचिंग होती. ते किती म्हणजे वेळ? आणि नीज, एल्बोज जास्त ब्लॅक ब्लॅक कलर होता आणि मानेला पण. ओके. मानेचा ब्लॅक ब्लॅक अजूनही आहे थोडं थोडं, पण जे पॅचेस होते ते नाही आहेत. आणि इचिंग बऱ्यापैकी त्याच्या ओव्हरऑल बॉडीवर कमी झालं. हे त्रास त्याला किती वर्षापासून होता? लहानपणापासूनच होता. तुम्ही आधी ऍलोपॅथिक औषध घेतली? ऍलोपॅथी आम्ही नाही घेतलं जास्त, कधीच नाही घेतलं. होमिओपॅथीच तरी पण आधी असा रिलीफ कधीच नाही एवढा तर नाही मिळाला. एकदा घेतलेला होता मी, मग एकदा हे पडलं होतं म्हणजे आराम पडला होता, पण काही दिवसांनी ते परत आलं होतं. परत आला. आणि आता तुम्हाला हे किती दिवसापासून म्हणजे हे आराम दिसत? 2 महिने तरी सध्या काही आलं नाही त्याला. 2 महिने. आणि त्याचं इचिंग पण ओव्हरऑल कमी झालं. इचिंग पण कमी.